जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र शासनातर्फे या पुरस्कारासाठी संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातून बजाज ऑटो लिमिटेडचे श्रीकांत त्रिंबक मोरे, शिवसेनेचे गटप्रमुख ते विभाग प्रमुख असा राजकीय प्रवास करणारे सोपानराव बांगर, एचएमटी लिमिटेड कंपनीचे कवी शरद शिरस तसेच अजंता फार्मा कंपनीचे उल्हास देशमुख यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. गुणवंत कामगारांनी आपापले काम करत असताना देखील साहित्य, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व संघटन आदी ठिकाणी महत्त्वपूर्ण योगदान व भरीव अशी कामगिरी केलेली आहे. तेव्हा या पुरस्काराचे स्वरूप काय व कोणत्या प्रकारे हा पुरस्कार दिला जातो, या गुणवंत कामगारांच्या कंपनीतील प्रोग्रेस व कंपनी बाहेरील कामगिरी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे औरंगाबाद प्रतिनिधी विजय सोनावणे यांनी. औरंगाबादच्या एचएमटी युनिटमध्ये डेअरीसाठी जे सर्व यंत्रसामग्री लागते ते तयार होते आणि तिथे मी गेल्या 32 वर्षापासून नोकरी करत आहे. काल ज्यावेळेस गुणवंत कामगार पुरस्कार मला जाहीर झाला त्यावेळेस खूप आनंद झाला आणि अचानक कॉल आल्यामुळं मी खूपच आनंदित होऊन गेलो. हा पुरस्कार मला मिळाला याच्याबद्दल मला फार धन्यता वाटते, कारण की मी जरी 12वी या बेसवर कंपनी जॉईन केली जरी असली तरी मी मराठीमध्ये एम ए केलं, साहित्यामध्ये मला चांगली आवड आहे. माझे गेल्या 33 वर्षापासून बजाज ऑटो कंपनीमध्ये काम करत आहे. आज मी तुम्हाला अभिमानाने सांगेल की बजाज ऑटो कंपनी ही आमची देशात नंबर 1 आहे. आज 2-व्हीलर, 3-व्हीलर आणि 4-व्हीलर असे प्रोडक्ट आमच्या बजाज ऑटो वॉल्स ब्रँडमध्ये उत्पन्न होतात आणि ते उत्पन्न करत असताना काम करत करत टिफिन प्रणाली राबवली जाते, त्याप्रमाणे नवीन नवीन ॲक्टिव्हिटी. आज आय टी क्षेत्रात ज्या पद्धतीने नवीन ॲक्टिव्हिटी टिफिनमार्फत राबवतात त्याच्यामध्ये आमचा नेहमी सहभाग असतो आमच्या सर्व सहकार्याचा व टीम मेंबरचा. मी आणखी या ठिकाणी अजून सांगेल की पूर्वी रिजेक्शन व्हायचं, आज रिजेक्शन कुठे मिळणार नाही, उलटी गुणवत्ता कशी चांगली वाढ होईल त्या पद्धतीने आम्ही सर्वजण काम करतो. प्रतिनिधी विजय सोनावणेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.